कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. त्रिनयना देवी, त्रिनयना देवीचा ग्रंथ हिने हेमाकडून चोरला असणार आणि आता आता बंटीला हाताशी धरून पैसे उकळायचे धंदे करते असं वाटतंय. पैसे उकळण्याचे धंदे तू करत असशील. मी नाही. हिने आता माझ्या मनातलं ओळखलं, म्हणजे बंटी म्हणतोय ते. बंटी जे काही म्हणाला असेल ते सगळं खरं. ताई तुला अजूनही कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? तिला ना मनातलं कळतं. मनात काहीच बोलू नकोस, जे काय आहे ना ते तोंडावर बोल. त्रिनयना देवीचा ग्रंथ तू का चोरायला लावलास? नाही म्हणजे ग्रंथ चोरायला काही विशेष असं कारण नव्हतं. चूक. कुठलीही घटना घडण्यामागे कारण असतात. कारणाशिवाय काहीही घडत नाही. म्हणजे कसं सांगू, आपला जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या माणसाला अमुक अमुक मार्गावर का धावलास असं नाही ना विचारत. तसाच प्रकार आहे हा. नक्की ताई सगळं सांगून टाक. नेत्राबद्दल हिला सांगू की नको? कोण नेत्रा? माझ्याकडे काय बघतीयस? मी काहीच सांगितलेलं नाहीये. ही नेत्रा कोण आहे? तिने सुद्धा तुम्हाला ग्रंथ चोरायला मदत केली आहे का? तुला खरंच वरदान आहे त्रिनयना देवीच. कोणी केली जर तरी ही आगळीक अनधिटाई. त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. तुझा भाऊ म्हणाला की ज्या ज्या व्यक्तीने हा ग्रंथ वाचलाय त्या त्या व्यक्ती जिवंत राहिलेले नाहीत. आणि तरीही मी जिवंत आहे. ग्रंथ पुन्हा वाचून दाखवू का? Thank you.
कलियुगात केवळ 3 भक्तांच्या, त्या सुद्धा 2.5 तपाच्या अंतरावर विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या 3 स्त्रियांच्या आधारे त्रिनयना देवीच्या 3 महाशक्ती भूमी अग्नि जल ही तत्व घेऊन संचार करणार आहेत. थांब, त्या ग्रंथात लिहिलंय ना 1.5 किंवा 2 तपाच्या अंतरावर विशिष्ट वेळेला जन्मलेल्या 3 स्त्रिया ज्यांना हे त्रिनयना देवीचं वरदान आहे, त्यातली एक नेत्रा आहे. तिला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तुला दुसऱ्याच्या मनातलं वाचता येतं, तसंच तिला भविष्यात काय घडणार आहे ते कळतं. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.